विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भारत यलगडा सहाय्यक प्राध्यापक डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी के आर टी आर्ट बी एच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन एज एच एम कॉलेज विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सरचे स्वागत करीत आहे आपण जी जी दोनशे वीस बी जॉग्रफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामध्ये टॉपिक बघतोय टुरिझम म्हणजेच पर्यटन त्यामध्ये बघतोय टुरिझम पोटेन्शियल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता काय त्याविषयी आपण माहिती बघत आलो मागील तासिकेला आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये असणारे प्राकृतिक घटक असतील या प्राकृतिक घटक कोणकोणत्या ठिकाणी महाराष्ट्राची पर्यटन व्यवस्था असून सांगली असून मग त्या ठिकाणी असणारे रेलीप असेल त्या ठिकाणी समुद्र किनारे असतील या प्रत्येक गोष्टीविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो ह्याविषयी सांगत असताना आजच्या तासिकेला आपण बघणार आहोत की ह्या गोष्टीविषयी म्हणजे थोडक्यात फॉर टुरिझम पोटेन्शियल ऑफ महाराष्ट्र या गोष्टीविषयी आपण बऱ्याच विषयी चर्चा केली या चर्चा करत असताना आपल्याला असणाऱ्या या पर्यटन महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता याचाही आपण अभ्यास बे, केला आहे थोडक्यात के महाराष्ट्रातील पर्यटन क्षमतेविषयी सांगताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचा मागोवा गे, घेत घेणं गरजेचं आहे याचाही आपल्याला विचार केला पाहिजे म्हणजे थोडक्यात पर्यटन म्हणजे प्रवास इंग्रजी भाषेमध्ये टुरिझम शब्दाचा पर्याय होतो टुरिस्ट म्हणजे पर्यटक संज्ञा या शब्दाऐवजी एकोणावीस शतकात आरंभी वापरण्यात आल्या होत्या आधुनिक काळात पर्यटन हा एक स्वतंत्र व्यवसाय म्हणून आकार घेत आहे आधुनिक काळात पर्यटक विविध उद्देशाने प्रवास करतात आणि पर्यटन साधारणपणे प्रेक्षणीय स्थळे आरोग्य धामात निवास करणे भेटीचा घटक म्हणून प्रसिद्ध पाहणे इत्यादी हेतूसाठी केले जाते आधुनिक अर्थशास्त्रीय परिभाषेत पर्यटक हा सामान्यतः ग्राहक उपभोक्ता समजला जातो तो उत्पादक नसतो पर्यटन क्षेत्र हे आंतरराष्ट्रीय आंतरदेशी व आंतरराष्ट्रीय असते पर्यटन उद्योगामध्ये जुन्या पर्यटन केंद्राची जपवणूक करणे नवीन पर्यटक निर्माण करणे हे केंद्राचा विकास करणे ह्यासाठी आवश्यक असते आणि या सर्वात गोष्टीचा अभ्यास असताना आपण पर्यटन विकासासाठी आवश्यक असणारे कोणकोणते घटक त्यामध्ये प्राकृतिक रचना असेल हवामान असेल विविध प्रकारच्या सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं असेल ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक धार्मिक स्थळे असतील वाहतूक आणि संदेशवानाच्या सोयी असतील आणि निवासाच्या निवास सुविधा असतील अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला प पर्यटनाच्या असणाऱ्या टुरिझम पोटेन्शियलमध्ये आपण बघत असतो आणि त्याच प्रकारच्या आज एक नवीन टॉपिक बघणार आहोत चला बघूया विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम पर्यटन ह्या घटकामध्ये आपण काय बघणार आहोत महाराष्ट्राच्या पर्यटनाची वाढ आणि विकास महाराष्ट्र शासनाचे धोरण महाराष्ट्र शासनाचे पर्यटन पर्यावरण विषयक धोरण महाराष्ट्र पर्यटन विषयक धोरणातील शासनाच्या दोन हजार सोळाची वैशिष्ट्ये महाराष्ट्राची पर्यटन क्षमता महाराष्ट्रातील पर्यटन क्षम पर्यटनाची प्रमुख आकर्षणे कोणती ते बघणार आहोत त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन स्थळाच्या श्रेणी वर्गीकरण कृषी पर्यटनामध्ये कृषी पर्यटनाची सुरुवात असेल कृषी पर्यटनाची आवश्यकता असेल कृषी पर्यटनासमोरची आव्हाने असेल कृषी पर्यटनातील कृती असतील आणि कृषी पर्यटनामध्ये घ्यावायची काळजी असेल आणि कृषी पर्यटनाचे फायदे याविषयी आपण बघणार आहोत त्यानंतर पुढचा टॉपिक बघत नाही आहोत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यामध्ये सर्व प्रामुख्याने महामंडळाचे प्रमुख उद्देश असेल पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमाची माहिती असतील महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा असेल जिल्हा न्याय पर्यटन विकास असेल महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे असेल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा भविष्यातील वेध असेल महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांच्या श्रेणी दर्जावाढ करण्यासाठी उपाययोजना पर्यटनाच्या विकासासाठी एमटीडीसी चे महोत्सव असेल त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झाली पारितोषिक याचा विचार करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता महाराष्ट्र राज्य विविधतेने नटलेली आहे संस्कृती धर्म इतिहास आणि सामाजिक वैविध्यपूर्ण अशी भूमी आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणजेच भारत देशाच्या ह्या वै या राज्यामध्ये विलक्षण इतिहास आणि वैशिष्ट्य आहे त्याच्यात महाराष्ट्र एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगतीशील रा, राज्य आहे ज्याला राज्याला वीरता आणि साहस यामधून विलक्षण इतिहास प्राप्त झाला आहे इतर राज्याच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा महाराष्ट्राचा विकास दर देखील अधिक आहे येथे उद्योगधंद्याची स्थापना असेल याकडून मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आहे पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक परंपरा लाभली आहे महाराष्ट्र राज्याची पर्यटन क्षमता महाराष्ट्र राज्यात पर्यटन विकासाची प्राचीन परंपरा उच्च सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे प्राचीन ऐतिहासिक अवशेषाचे पर्यटक लक्ष वेधून घेतात हवामानातील विविध असेल प्राणी पक्ष्यामधील विविध असेल जंगले असतील खनिज असतील नद्या असेल धबधबे असेल पर्वत असेल शिकरे असेल हे महाराष्ट्र प्राकृतिक दालन समृद्ध मानले जाते राज्यामध्ये अनेक धार्मिक ऐतिहासिक ठिकाणे ऐतिहासिक किल्ले ऐतिहासिक ऐतिहासिक वास्तू संतांच्या भूमी लेण्या अभय अरण्य राष्ट्रीय उद्याने थंड हवेची ठिकाणे ही पर्यटन स्थळे आहेत की ज्यामध्ये अलीकडे मोठ्या प्रमाणावर पर, कालखंडामध्ये पर्यटनाचं पर्यटन पर्यटन वेगाने विकास वाढीला लागला आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगावं लागेल त्यानंतर पुढे बघत असताना महाराष्ट्र पर्यटनाची प्रमुख आकर्षण आहे यामध्ये प्रवास हा प्राचीन काळापासून चालत आलेली ही मानवाला आकर्षक करून देणारी देणगी ही गोष्ट आपल्याला माहिती आहे सुरुवातीच्या काळामध्ये जर आपण प्रवास आल साधेपणाने कोणत्याही उद्देश डोळ्यासमोर न ठेवता होत असे होत असे असे जरी असले तरी वेगवेगळ्या प्रदेशाचे कुतूहल माणसाच्या मनामध्ये होते आणि ह्या कुतूहलापोटी मानवाने प्रवास केलेला आहे यामध्ये प्रामुख्याने यात्रेकरू असेल खलाशी असेल नवीन प्रदेश जाणून घेण्याचे कुतूहल असणारे अभ्यास करणारे संशोधक हे प्रवास करत असते प्राचीन काळे प्राचीन काळी असा होणारा प्रवास हा अलीकडे पर्यटन म्हणून पुढे आलेला आहे हे पर्यटन घडून ये येत असताना पर्यटनावर किंवा पर्यटनाच्या आकर्षणामध्ये प्राकृतिक घटक ऐतिहासिक घटक सांस्कृतिक घटक धार्मिक घटक आणि सामा सामाजिक घटक यांचा एकत्रित परिणाम म्हणजे पर्यटनाची वाढ आणि विकास झालेला दिसून येतो आता सर्वात महत्त्वाची गोष्ट की प पर महाराष्ट्रातील पर्यटनाची प्रमुख आकर्षणे कोणती त्यामध्ये दे आपण बघणार आहोत पहिल्यांदा ऐतिहासिक घटक कोणकोणते या ऐतिहासिक घटका घटकांविषयी माहिती बघत असताना किंवा महाराष्ट्रातील या पर्यटन स्थळाविषयी बघत असताना सर्वात महत्वाचे ऐतिहासिक घटक काय ऐतिहासिक घटकामध्ये किल्ले असतील त्यानंतर महाराष्ट्र पर्यटनाच्या आकर्षणामध्ये प्राकृतिक घटक जितकेच महत्त्वाचे आहेत तितके तितकेच ऐतिहासिक घटकसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत असं आपल्याला सांगता येईल अनादी काळापासून ऐतिहासिक घटकांचा पर्यावरणावर पगडा आहे त्याच्या म त्यामुळे पर्यटनाच्या आकर्षणामध्ये ऐतिहासिक घटकांना विशेष महत्त्व दिले आहेत म्हणजेच ऐतिहासिक दृष्टिकोन ऐतिहासिक दृष्टिकोनातून घटकांचे ऐतिहासिक महत्त्व असल्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यासाठी अभ्यासक अशा ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असतात असं आपल्या या ठिकाणी सांगावं लागेल म्हणजे थोडक्यात ऐतिहासिक था? घटकांमध्ये किल्ले वस्तू संग्रहालय युद्धभूमी स्मारके इत्यादींचा समावेश होतो आता किल्ले झाले राजधान्या झाल्या वस्तूसंग्रहालय त्यानंतर युद्धभूमी ठिकाणी असेल आणि स्मारके असतील अशा प्रमुख पाच घटकांचा ऐतिहासिक घटकामध्ये समावेश होतो आता प्रमुख पहिल्यांदा बघूया किल्ले महाराष्ट्रातील किल्ले हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि सर्वात महत्वाचं हे बघितलं गेलं तर किल्ले आणि पर्यटन यांचं आज अतुट नातं आहे प्राचीन काळी किल्ल्यांचे ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच महत्वाची ठरली होती याचमुळे प्राचीन काळापासून किल्ल्यांना आज महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहेत भारतातच नव्हे तर अमेरिका असेल युरोप असेल स्वातंत्र्य युद्धामध्ये किल्ल्यांना महत्वाचे स्थान राहिले आहेत किल्ल्यांमध्ये प्रामुख्याने गिरीदुर्ग असेल जलदुर्ग असेल भूदुर्ग असे वर्गीकरण केले दिसून येते गिरिदुर्ग दूर, गिरीदुर्ग म्हणजे डोंगराच्या उंचवट्याच्या ठिकाणी बांधले जातात त्यांचे बांधकाम देखील भक्कम आणि तगडी स्वरूपाचे असते आता किल्ल्याच्या सभोवताली अभेद्य असते भक्कपाची तटबंदी असते जेणेकरून शत्रूला किल्ल्यामध्ये सहसा सह सो, सहजासहजी प्रवेश करता येऊ नये किल्ल्याच्या अंतर्गत रचनेमध्ये काम आपल्याला धन्य गुदामे तोपगोळा दारूगोळा व युद्ध साहित्य ठेवण्याची जागा असते शाही दरबार असतो घोड्यांच्या पागा गोड्यां पागा असेल पाण्याची टाकी असेल अशा विविध ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहाव्यास मिळतात याच किल्ल्यावर राजे सरदार हवालदार कारखानी सैन्य यांच्या असं असते महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये उंच आणि विशाल गड असेल व गड आणि किल्ले बांधले गेले आहेत सातवान कालखंड असेल चालक्य असेल वा कटक असेल वहामणी असेल मुघल मराठी असेल इंग्रज असेल पोर्तुगीज असेल आदियांनी अनेक किल्ले बांधले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याच्या लष्करी दृष्टीने अतिशय उत्तम उपयोग केला आहे या किल्ल्याच्या सह्याने त्यांनी स्वतंत्र मराठेशाही स्थापन केली त्यामध्ये रायगड असेल प्रतापगड असेल शिवनेरी सिंहगड विश्रामगड ही पर्यटकांची आकर्षणे आहेत आता त्यानंतर पुढं बघत असताना आपल्याला ह्या राजधानीविषयी बघायचंय की ऐतिहासिक पर्यटन स्थळामध्ये राजधानीला फार विशेष महत्व देण्यात आले होते राज्यातील राजे महाराजे प्रशासक राजधानी ठिकाणाहून कारभार चालवत असते लंडन पॅरिस मास्को दिल्ली इत्यादी राजधानी खास पर्यटकांच्या आकर्षणे होती प्राचीन काळापासून दिल्लीला भारताच्या राजधानीचा दर्जा मिळाला प्राचीन काळापासून तो ते मुघलापर्यंत व नंतरच्या इंग्रजांच्या की तसेच स्वातंत्र्यानंतरही राजधानी म्हणून दिल्लीचे स्थान श्रेष्ठच राहिले आहेत आता महाराष्ट्रातील राजगड असेल किंवा रायगड असेल इत्यादी सारखी नवीन प्रसिद्ध ठिकाणे किंवा कोल्हापूर पुणे नागपूर सातारा या मराठ्यांच्या राजधाना म्हणून आहेत आता त्यानंतर पुढचं बघूया पर्यटनाची प्रमुख बघत असताना आपण बघणार आहोत वस्तू वस्तू संग्रहालय ऐतिहासिक घटकामध्ये वस्तू संग्रहालयांना विशेष महत्व आहे प्राचीन इतिहासाचे साक्षीदार म्हणून वस्तू संग्रहालय का बघितलं जातं प्राचीन काळापासून या वस्तू संग्रहालयांना पर्यटक भेटी देत असतात लंडन पॅरिस न्यूयॉर्क रोम या येथील वस्तू संग्रहालय प्रसिद्ध आहेत भारतामध्ये सुद्धा रंगगंज असेल म्युझियम हैदराबाद असेल छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय मुंबई सयाजीराव गायकवाड म्युझियम बडोदा असेल महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा, राजा दिनकर खेळ राजा दिनकर खेळकर म्युझियम पुणे टाउन हॉल म्युझियम कोल्हापूर बाळासाहेब प्रतिम पंतप्रतिनिधी संग्रहालय औंध अशी विविध असे विविध प्रकारचे वस्तूसंग्रहाय पर्यटकांना आकर्षित करत असतात आता त्यानंतर पर्यटनाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपण बघणार आहोत वैशिष्ट्य म्हणजे युद्धभूमी ठिकाणी महाराष्ट्रातील पर्यटकांची प्रमुख आकर्षणाचा मधला आपण युद्धभूमी ठिकाणी हे बघणार आहोत प्राचीन मध्ययुगीन आधुनिक कालखंडामध्ये ज्या ज्या ठिकाणी युद्ध झालेले आहेत ते ठिकाणे इतिहासाचे साक्षीदार म्हणून पुढे आले आहेत सत्तेच्या विका विस्तारासाठी आणि आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी अनेक युद्ध प्राचीन कालखंडामध्ये झाली त्या ठिकाणी पर्यटक गर्दी करत अस गर्दी करून आज दिसून येत आहेत उदाहरण द्यायचे झाले तर पानिपत असेल प्लासी असेल हळदी काठ असेल इत्यादी ठिकाणी अनेक कडू गोड आठवणी असतात आणि या आठवणींना उजाळा म्हणून नवी पिढी पाहत असते युद्धभूमीच्या ठिकाणी असणारे गाईड असेल युद्धभूमीच्या इतिहास पर्यटकांना सांगण्यामध्ये आणि इतिहास जागृत ठेवतात महाराष्ट्रातील जिल्ह्यातील वडू भिमू कोरेगाव इत्यादी त्यानंतर सर्वात महत्वाचा गोष्ट आहे स्मारके महाराष्ट्र हे शूरवीरांची भूमी आहे महाराष्ट्रामध्ये अनेक लढवई होऊन गेले लढता लढता धाराधृती पडले त्यांनी त्याच ठिकाणी स्मारके बांधण्यात आली अशा स्मारकांमधून पूर्वजांच्या पराक्रमाचा इतिहास पर्यटकांपुढे येतो आणि अशा स्मारकांच्या ठिकाणी पर्यटक गर्दी करतात उदाहरणार्थ जर आपण बघितलं राजगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असेल वडुबुद्रुक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक असेल पन्हाळगडा पना पन्हाळ्यावर वीर शिवा काशी आणि बाजीप्रभू यांचे स्मारक असेल नेसरी येथील सरसेनापती प्रजाप गुर गुजर यांचे स्मारक असेल सिंहगडावरील तर नरवीर नरवीर तन्नानाजी मालुसरे यांचे स्मारक कर्नाटक कर्नाटकमध्ये टिपू सुलतानचे स्मारक औरंगाबाद येथे औरंगजेबाचे स्मारक अशा अनेक स्मारके भारताच्या गौरवशाली इतिहासामध्ये आहेत का अशा स्मारकांच्या ठिकाणी पर्यटक आवर्जून भेट घेत असतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण आज ऐतिहासिक घटक याविषयी माहिती बघितलं ऐतिहासिक घटकामार्फत प्रकारे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाची क्षमता आहे याविषयी आपण चर्चा केली थोडक्यात याविषयी माहिती बघत असताना पण याची चर्चा केली आहे की महाराष्ट्रामध्ये असणारे ऐतिहासिक घटक ऐतिहासिक घटकामध्ये नाही कोणकोणते घटक त्यामध्ये कारणीभूत ठरतात म्हणजे युद्धभूमीचे ठिकाणे असेल त्यानंतर असणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट राजधानी असतील वास्तुसंग्रहालयं असतील किंवा त्या ठिकाणी असणारे किल्ले असतील यांचा आपण या, या ठिकाणी आजच्या तासिकेला बघितले विद्यार्थी मित्रांनो आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर या ठिकाणी आपण या ठिकाणी मेल करू शकता विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे पुढील तासिकेला नवीन टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत ओके बाय गुड डे